नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयातील निबंध लेखन हा घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग सर्वप्रथम आपण निबंधाचे प्रकार कोणकोणते आहेत ते समजून घेऊया। निबंधाचा पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध, दुसरा प्रकार आहे चरित्रात्मक निबंध, तिसरा प्रकार आहे कल्पनात्मक निबंध आणि चौथा प्रकार आहे आत्मकथनात्मक निबंध। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निबंधाच्या प्रकारामधील जो पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध ह्याचा आपण अभ्यास तसेच वर्णनात्मक निबंधाचा सराव देखील करणार आहोत। इयत्ता तिसरीपासून आपण निबंध लेखनाचा अभ्यास करत आलो आहोत, त्यामुळे निबंध लेखनामध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत यांचा तुम्हाला परिचय आहेच, तरी देखील आज आपण निबंध लेखन करताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत व निबंध लेखनाचे नियम थोडक्यात समजून घेऊया। विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम परीक्षेमध्ये दिलेल्या विषयांपैकी आपल्याला कोणत्या विषयावर निबंध लिहिता येईल ह्यासाठी सर्वप्रथम विषय निवड करणे गरजेचे आहे। निबंधाचे लेखन करतेवेळी काही वेळेस निबंधाचे मुद्दे देखील दिलेले असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, काही वेळेस निबंधाचे मुद्दे देखील दिलेले नसल्यास आपण थोडक्यात निबंधाचे मुद्दे तयार करून त्या मुद्द्यांचा विस्तार करावा। निबंध लेखनाचा पुढचा नियम आहे एका परिच्छेदात म्हणजेच एका पॅरेग्राफमध्ये एक किंवा दोन मुद्द्यांचा विस्तार असणे अपेक्षित आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे मुद्दे तयार केलेले आहेत त्या मुद्द्यांचा विस्तार एका परिच्छेदामध्ये कमीत कमी एक किंवा दोन मुद्द्यांचा विस्तार करणे ह्या ठिकाणी अपेक्षित आहे। पुढचा नियम आहे निबंधाची सुरुवात। तर विद्यार्थी मित्रांनो, निबंधाची सुरुवात तुम्हाला विषयाची व्याख्या देऊन देखील करता येईल। दुसऱ्या प्रकारे त्या विषयाची हल्लीची चर्चा देखील करून तुम्हाला निबंधाची सुरुवात करता येईल। तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे एखादा प्रसंग देऊन देखील आपण निबंध लेखनास सुरुवात करू शकतो। चौथी गोष्ट आहे निबंध लेखनामध्ये एखादी म्हण अथवा वाक्प्रचार यांचा देखील उपयोग आपण निबंध लेखनाची सुरुवात करू शकतो। तसेच पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजेच विषयाचे महत्त्व समजावून आपण निबंध लेखनाची सुरुवात करू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी निबंध लेखनाची सुरुवात करताना समजून घ्यायच्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे निबंधाचा मध्यभाग। निबंध लेखन करतेवेळी निबंधाच्या मध्यभागामध्ये कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत हे आपण थोडक्यात पाहूया। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजेच निबंधाचा मध्यभाग हा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही आपल्या निबंधाशी निगडीत मूळ विचार स्पष्ट करणे अगदी गरजेचे आहे। पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजेच विद्यार्थ्यांनी निबंधाच्या मध्यामध्ये संपूर्ण जो विषय तुम्ही निवडला आहे त्या विषयाशी संबंधित माहिती लिहिणे गरजेचे आहे। उदाहरणार्थ,
जर माझा आवडता ऋतू हा निबंध असेल तर त्या ऋतूसंबंधी अगदी महत्त्वपूर्ण माहिती त्या दुसऱ्या परिच्छेदामध्ये लिहिणे गरजेचे आहे. पुढे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे इतर लेखन म्हणजेच माझा आवडता ऋतू पावसाळा हा जर असेल तर ह्या पावसाळ्यामध्ये उन्हाळ्याचे वर्णन जास्त प्रमाणात करू नये. म्हणून ह्या ठिकाणी सांगितलेले आहे की विद्यार्थ्यांनी निबंध लेखन करताना इतर विषयांशी निगडीत भरकटत जाऊ नये. विषयाची पुनरावृत्ती टाळावी आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो त्याच त्याच वाक्यांची होणारी पुनरावृत्ती निबंधामध्ये टाळणे गरजेचे आहे. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या निबंध लेखनामध्ये विद्यार्थ्यांनी कमीत कमी 2 ते 3 परिच्छेद करणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे निबंधाची सुरुवात निबंधाचा मध्यभाग ह्यामध्ये काही महत्त्वाचे नियम आपण पाहिले त्याचप्रमाणे निबंधाचा शेवट हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे आणि काही आपण थोडक्यात नियम समजावून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो निबंधाच्या प्रारंभाप्रमाणेच शेवट हा देखील महत्त्वाचा आहे. त्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच निबंध लेखनाचा शेवट हा अत्यंत स्पष्ट असणे गरजेचे आहे. ह्यामध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच निबंधाचा शेवट सुरुवातीप्रमाणेच अगदी आकर्षक असावा आणि ह्यानंतर अगदी तुम्ही आपल्या निबंध लेखनातून जे कोणी वाचन करणार आहेत त्या वाचकाला विचार प्रवृत्त करणारा असा तुमचा निबंध असावा. म्हणजेच वाचकाला विचार प्रवृत्त करणे गरजेचे आहे. ह्याचबरोबर विद्यार्थ्यांनी निबंध लेखन करतेवेळी इतर महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. मागे सांगितल्याप्रमाणे आपल्या निबंध लेखनामध्ये 2 ते 3 परिच्छेद असावेत. विद्यार्थी मित्रांनो एका परिच्छेदात 1 अथवा 2 विचारांचे विवेचन म्हणजेच स्पष्टीकरण असणे गरजेचे आहे आणि विचारांची पुनरावृत्ती नसावी. विद्यार्थी मित्रांनो ह्यामध्ये तुम्ही जे विचार मांडणार आहात त्यांची पुनरावृत्ती होणे टाळावे. निबंध लेखनाची भाषा शुद्ध व ओघवती असावी आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निबंध लेखनामध्ये व्याकरणाच्या व शुद्ध लेखनाच्या चुका करू नयेत. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण निबंध लेखनामध्ये माझा आवडता ऋतू पावसाळा हा निबंध पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो निबंध लेखन करतेवेळी सांगितलेल्या नियमांचं अगदी पालन करून ह्या ठिकाणी निबंध लेखन करायचे आहे. चला तर मग निबंध लेखनास सुरुवात करूया. निबंधाचे नाव आहे माझा आवडता ऋतू पावसाळा. मागील नियमाप्रमाणे मी सांगितले होते की निबंधाची सुरुवात काव्यपंक्तीने किंवा एका प्रसिद्ध व्यक्तींच्या वाक्याने देखील तुम्ही करू शकता आणि याचप्रमाणे मी आता तुम्हाला
निबंध लेखनाचे वाचन करून दाखवत आहे। येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा। पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे। जून महिना सुरू झाला की पावसाळा आला असे समजावे। बाजारात तर रंगीबेरंगी छोट्या मोठ्या आकाराच्या छत्र्या रेनकोट पाहायला मिळतात। पाऊस आला की आम्ही मुले खूप मज्जा करतो। पावसाळा आला आणि मी भिजलो नाही असे कधी झालेच नाही। आकाशात वीज कडाडते, ढग गडगडतात आणि मग आकाशातून पावसाचे थेंब थेंब पडायला लागतात। त्यावेळी मातीचा मस्त वास सुटतो आणि पुढे मुसळधार पाऊस पडायला सुरुवात होते। पावसाळ्याची ही सुरुवात मला खूप आवडते। जेव्हा आकाशात जोराने वीज कडाडते तेव्हा आम्हा मुलांना थोडीशी भीती वाटते, थोडं थोडं घाबरायला होतं, पण त्यानंतर धो धो पावसात भिजायची मजा काही वेगळीच असते। अशा पावसात आम्ही खूप मजा करतो। आई कितीही रागावली तरी कागदाची होडी वाहत्या पाण्यात सोडणे व कुणाची होडी दूरवर जाते ते बघणे ह्यांसारख्या गमती आम्ही मुले करतो। शाळा सुटल्यावर रस्त्याने पाणी उडवत उडवत आम्ही घरी येतो। पावसाळा येताच वातावरण प्रसन्न होते। पाण्याला जीवन म्हटले आहे, त्यामुळे पावसाळा हा अत्यंत महत्त्वाचा ऋतू आहे। शेतकरी बांधव ह्याच पाण्याच्या आधारावर आपली शेती फुलवतो। पण हाच पाऊस कधीतरी मानवाचे खूप नुकसान देखील करतो। कधी प्रचंड पाऊस पडून नद्यांना पूर येतो, माणसांची नाहक जीवित हानी होते, तेव्हा मला खूप दुःख होतं। पाऊस म्हणजे निसर्गाची एक अजब देणच आहे। माणसांना, पशुपक्ष्यांना, झाडेवेलींना पाण्याची फार गरज असते। पावसाचे पाणी अडवून धरण, विहिरी, तलाव अशा ठिकाणी साठवून ठेवले जाते। नद्या, झरे, नाले ह्यातील वाहणारे पाणी समुद्राला मिळते। पावसाळ्यात गणेशोत्सव, रक्षाबंधन ह्यांसारखे सण येतात। आम्ही सर्वजण हे सण उत्साहाने साजरे करतो। या सर्व कारणांमुळे मला पावसाळा हा ऋतू खूप खूप आवडतो। तर विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन करताना घ्यावयाची काळजी, तसेच निबंध लेखनाचे नियम व नमुना निबंध यांचा आपण अभ्यास केलेला आहे। ह्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, माझा आवडता ऋतू ह्या विषयावर तुम्हाला निबंध लेखन करावयाचे आहे। धन्यवाद।